नमस्कार, अॅग्रोवॉनच्या मार्केट बुलेटिनमध्ये स्वागत। पाहूया ठळक बातम्या। हळदीच्या दरात घसरण होण्याची शक्यता। गवारीच्या बियांना 3550 प्रति क्विंटल इतका दर। मागणी आणि पुरवठा समान असल्यानं साखरेचे दर स्थिर। आणि या आठवड्यात हरभऱ्याच्या किमती वधारल्या। आता पाहूयात सविस्तर बातम्या। हळदीला सध्या प्रति क्विंटल 7842 इतका दर मिळत आहे। सध्या हळदीच्या मागणीत घट येत असल्यानं गेल्या काही दिवसांपासून किमती कमी होण्यास सुरुवात झाली आहे। मागणीत पुढे आणखी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जाते। यामुळे हळदीचे दर येत्या आठवड्यात 7800 रुपये प्रति क्विंटलवर येण्याची शक्यता आहे। गवारीच्या बियांना सध्या राजस्थानच्या जोधपूर मार्केटमध्ये 3550 प्रति क्विंटल इतका दर मिळतोय। मागणी कमी झाल्यानं निर्यातीत घट होऊन पुढील काही दिवसात या किमती 3400 रुपयांवर येण्याची शक्यता आहे। ऑक्टोबर 2015 ते ऑगस्ट 2016 या काळात गवार गमची 2,58,000 टन इतकी निर्यात झाली होती। मागील वर्षी याच काळात निर्यातीचा आकडा 3,67,000 टनांवर पोहोचलाय। गवारीच्या बियांपासून गवारगम नावाचा कॉर्न स्टार्च सारखा पदार्थ घट्टपणा आणण्यासाठी आईस्क्रीम किंवा इतर अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो। पोटाच्या विकार, विशेषतः अतिसार, मधुमेह, कोलेस्ट्रॉल यांसारख्या रोगांसाठी बनवण्यात येणाऱ्या औषधातही गवारगमचा वापर होतो। मागणी आणि पुरवठा समान प्रमाणात असल्यानं शुक्रवारी सर्व स्तरातील साखरेचे दर स्थिर राहिलेत। वाशी घाऊक बाजारात साखरेच्या भावात क्विंटल मागे 5 ते 10 रुपयांनी चढउतार पाहायला मिळालेत। मुंबई शुगर मर्चंट असोसिएशनच्या हजर बाजारात साखरेला प्रति क्विंटल 3300 ते 3400 रुपये इतका दर मिळाला। या आठवड्यात हरभऱ्याच्या किमती वधारल्या आहेत। आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर घरगुती वापरासाठी ग्राहकांकडून हरभऱ्याची मागणी वाढली आहे। याशिवाय टाळेबंदीनंतर आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्यानं मिठाई विक्रेत्यांकडून होणाऱ्या हरभऱ्याच्या वापरातही काही प्रमाणात वाढ झाली आहे। आज मुंबई बाजारामध्ये हरभऱ्याला साधारणतः 5200 इतका दर मिळाला। शुक्रवारी इंदोर मार्केटमध्ये कडधान्यांची आवक कमी प्रमाणात झाली आहे। गेल्या आठवड्याच्या तुलनेत शुक्रवारी इंदोर मार्केटमध्ये मसूरच्या भावात क्विंटल मागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे। शुक्रवारी मसूरला 5650 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय, तर मसूर डाळीला साधारणतः 7000 रुपयांपर्यंत दर मिळालाय। देशात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे उडीद पिकाचंही नुकसान झालंय। त्यामुळे उडीदाच्या किमतीतही 100 रुपयांनी वाढून 6200 ते 6500 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत। तर शुक्रवारी मुगाच्या चांगल्या प्रतीच्या मालाला 6400 ते 6600 पर्यंत दर मिळाले। जुलै 2020 चीनने 10.9 दशलक्ष टन सोयाबीनची खरेदी केली आहे। यातील 8.81 दशलक्ष टन सोयाबीन हे एकट्या ब्राझीलमधून आयात करण्यात आलंय। यंदा ब्राझीलमध्ये सोयाबीनचं बंपर उत्पादन झालंय। सीमा शुल्क विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे। गेल्या वर्षी याच काळात चीनने 6.42 दशलक्ष टन सोयाबीन आयात केलं होतं। यंदा यात 27% वाढ झाली आहे। आता पाहूयात बाजारभाव अपडेट। कांद्याला लासलगाव मार्केटमध्ये 500 ते 1813 इतका दर मिळाला आहे। तर चांदवड मार्केटमध्ये 450 ते 1825 इतका दर मिळाला आहे। टोमॅटोला औरंगाबाद मार्केटमध्ये 500 ते 1300 इतका दर मिळाला आहे। तर कोल्हापूर मार्केटमध्ये 500 ते 2000 इतका दर मिळाला आहे। सोयाबीनला कारंजा मार्केटमध्ये 3550 ते 3895 इतका दर मिळाला आहे। तर वाशिम मार्केटमध्ये 3600 ते 3850 इतका दर मिळाला। मार्केट बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूया। अधिक अपडेट्ससाठी अॅग्रोवॉनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।